4 नोव्हेंबर 2018 रोजी आपल्या महोत्सवाच्या विभागाच्या सागरी गस्ती नौकेद्वारे गस्त करत असताना 13 वावाच्या दरम्यान दीव दमण या राज्यातील मच्छीमार नौका अवैध पद्धतीने मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या नौकेने पकडण्यात आलेले आहे. सदरच्या नौकेवर 10,760 रुपयाची मासळी ही जप्त करण्यात आलेली आहे. तिन्ही नौकांच्या विरोधात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत माननीय अभिनय अधिकारी तथा तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडे दावे दाखल करण्यात येत आहेत. तर त्या दाव्यांमध्ये या नौकांना 5 पट दंड करण्यासाठी आम्ही प्रतिवेदन दाखल करीत आहोत आणि त्यानुसार जी कारवाई होईल त्या कारवाईनुसार आम्ही तो दंड जमा करू, शासन जमा करू.